हरिओम श्रीराम अंबज्ञ, मी उमावीरा रवींद्र गोंधळी आणि सद्गुरू अनिरुद्ध उपासना केंद्र सांगली. सर्वप्रथम बापूंच्या चरणी वंदन करून मी माझा अनुभव आपल्या सर्वांशी शेअर करते. आपल्या सद्गुरूवरती विश्वास असतोच, पण आपण आपल्या सद्गुरूलाच मरून एखाद्या व्यक्तीला जर एखादा शब्द जर दिला असेल तर तोसुद्धा आपला दिलेला शब्द आपला सद्गुरू कसा पाळतो हेच हा सांगणारा माझा एक अनुभव आहे. ॲक्च्युली हा अनुभव माझा नाही आहे, तर मला एक भेटलेल्या एका व्यक्तीचा आहे. तर झालं असं की माझी आई आजारी होती आणि मी वैभववाडीतून कोकणातून मी सांगलीला येत होते. तर बसमध्ये असं झालं की मी तरळा म्हणून एक गाव आहे जे जिथं आम्ही राहत होते कणकवलीपासून ते 22 किलोमीटर, आणि मी बसमध्ये बसले तरळ्यामध्ये आणि माझी बस कोल्हापूरला येणार होती. आणि वैभववाडीमध्ये झालं असं की एक स्त्री मुलगा चांगला मोठा होता पण खूप बारीक आणि हे झाला होता, आणि त्या मुलाला घेऊन ती बाई चढली. बसमध्ये खूपच गर्दी होती आणि येऊन ती माझ्याजवळ उभी राहिली. बघितलं तर खांद्याला एक पिशवी आणि हातामध्ये तिच्या टॉवेल आणि छोटंसं दुपटं होतं. म्हणजे मला कळलं ना एवढ्या मोठ्या मुलाला तिने खांद्यावर पण घेतलं आणि ते दुपटं टॉवेल हातामध्ये काय घेतलं आहे. तर मी थोडंसं एक 2-4 किलोमीटर गाडी पुढं आल्यानंतर गाडीचं ब्रेक वगैरे लागत होता, ती बाईचा बॅलन्स जात होता. मग मी त्यांना विचारलं, उठले आणि त्यांना म्हटलं तुम्ही बसा. तर तिला तिथे बसायला माझी जागा मी बापू कृपेने दिली, हे मला स्फुरलं हे बापूच कृपा म्हणायचं. आणि मी तिला विचारलं बाळाला काय, बाळ तर मोठं दिसतं, म्हटलं बाळाला काय झालं आहे तुमच्या. तर तिने सांगितलं की तो गेले 8 दिवस आजारी आहे, ओमेटिंग आणि लूज मोशन्स त्याला होत आहेत आणि इथले सगळे डॉक्टर करून झाले, माझ्याकडे आता पैसे नाही आहेत. आणि डॉक्टरांनी तिला CPRला जायला सांगितलं होतं कोल्हापूरमध्ये सरकारी रुग्णालयात. तर मग मी तिला जागा दिली आणि बापूंना प्रार्थना केली, बापू राय मी ह्या बाईला जागा दिली आहे खरी, पण आता घाट करूळ घाट लागणार आहे मला. घाटामध्ये मी 18-19 वर्ष प्रवास केला घाटातून, पण मला कधीच घाट बघणं माझ्या ह्याच्यात नव्हतं, कारण मला खूप चक्कर यायची, गरगरायचं, ओमेटिंग झाल्यासारखं व्हायचं. त्यामुळे पूर्ण तो 15-16 किलोमीटरचा प्रवास मी नेहमी डोळे बंद करून प्रवास करायचे आणि त्या दिवशी मी एकटीच होते. बापूंना म्हटलं बापू रे आता तू माझी काळजी तू घ्यायची आहे, मी माझी जागा तर त्यांना दिली आहे. मग त्या बैला विचारलं तुमचा देवावर विश्वास आहे का, तर ती म्हणली हो आहे. म्हणलं मी माझ्या सद्गुरूंची उदी म्हणजे अंगारा जर तुमच्या बाळाला लावला तर तुम्ही लावून घ्याल का, तर ती म्हणाली हां ते द्या. बापूंना सांगितलं बापू रे या मला माहिती नाही मी काय करते, तूच करवून घेतोयस, पण बघ त्या बाळाला जर प्रॉब्लेम झाला तर अख्ख्या बसमध्ये लोकांना पण ते नाही हे होणार, आणि तूच काय ती काळजी त्या बाळाची तू घे, असं मी बापूंना स्मरून सांगितलं. माझ्या परतमधली उदी काढली, त्या बाळाच्या पोटाला लावली, त्या बाळाच्या कपड्याला लावली आणि त्या बाईला म्हणलं थोडंसं पाण्यातून पाजता का, तर ती बाई म्हणाली अहो ताई त्याच्या पोटात काहीच थांबत नाही. म्हणलं असू दे ह्या पाण्याने त्याला काही होणार नाही. तिने अक्षरशः म्हणजे बॉटलच्या झाकणामध्ये थोडंसं पाणी घेतलं, त्यात मी चिमूटभर उदी टाकली आणि तिला म्हणलं बाळाला पाजा. तिने ते बाळाला पाजलं आणि तिथून मग आमची गाडी ह्याच्यापर्यंत आली गगनबावड्यापर्यंत. मग तिथे मला काही लोक उतरल्यानंतर मला तिथे जागा बसायला मिळाली. मी CPRच्या स्टॉपला येईपर्यंत ऑब्झर्व करत होते, पण तिथंपर्यंत येईपर्यंत त्या बाळाला एकदाही लूज मोशन झालं नाही आणि एकदाही त्या बाळाने ओमेटिंग केलं नाही. ती बाई गाडीतून उतरताना तिने माझे आभार मानले. मी त्यावेळेला त्या बाईला श्रीराम अंबज्ञ म्हणलं, बापूराया तूच त्या बाळाची काळजी घेतलीस. हरिओम श्रीराम अंबज्ञ.